छत्रपती संभाजीनगर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी शेतमालाला काय भाव सुरू आहे आणि लोकसभेच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या मनातला खासदार कोण कोण निवडून येणार, तुम्हाला पडलेल्या प्रश्नाची देणारी उत्तरे आम्ही याविषयी नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. आमचे प्रतिनिधी रवी शिकारे यांनी पाहूयात. नमस्कार, स्वागत आहे आपलं MCN न्यूजमध्ये. आज आपण छत्रपती संभाजीनगर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये लोक जे आहे ते माळवं किंवा सामान जे खरेदी करताना दिसत आहे आपल्याला. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. नाव काय? योगेश्वर भगवान साळवे. कोणत्या ठिकाणी राहतात? जाधववाडी. जाधववाडी. काय वाटतं तुम्हाला लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सध्या कोणाची चर्चा चालू आहे? सध्या मला तर वाटतं इम्तियाज जलील साहेब. इम्तियाज जलील साहेब कशामुळे वाटतं इम्तियाज जलील साहेब? सर्व धर्म समभाव आणि सगळ्या जातीचे काम करतात. तितक्याच्यावर भागतं का सामान्य नागरिकांचं? नाही भागत नाही, पण मग पूर्ण विकास कामं पूर्ण भरपूर चालू आहेत. कोणकोणती केली विकास कामं? पाण्याचे वगैरे पुन्हा संसदेत मराठा आंदोलनाचं त्यांनी मुद्दा मांडला. काय वाटतं तुम्हाला संभाजीनगर मध्ये कोण निवडले? चंद्रकांत खैरे. चंद्रकांत खैरे कशावरून वाटतं तुम्हाला नेमकं? काम करतात चांगले काम. आणि इम्तियाज जलील? ते पण चांगलेच आहेत. आपण कोणावर टीका नाही करू शकणार, चांगलेच आहेत ते पण. पण एक आपली पण चंद्रकांत खैरे निवडून येणार असं तुम्हाला वाटतं? 100%. ठीक आहे. 12 रुपये 8 रुपये से लेके 15 रुपये तक बिक रहा है. जैसा माल रहा वैसा भाव आता है. क्विंटल क्या चल रहा है प्रति? 15-8 रुपये से 15 रुपये क्विंटल तक. 1500 रुपये क्विंटल तक. 800 से 1500 रुपये क्विंटल तक. अभी अच्छी क्वालिटी कौन सी? अच्छी क्वालिटी 15 रुपये बिक रहा है. 15 रुपये किलो? हाँ 15 रुपये किलो बिक रहा है. आपका मार्जिन कैसा रहा है, मतलब मार्केट की जो गर्दी है माल जो लगता है वो तो बराबर बिकता है? अच्छी चल रही है अभी. अभी चालू अच्छी है. आपका नाम? मेरा नाम रौफ चौधरी है. आपल्याला इम्तियाज जलील निवडून आणायचा आहे. इम्तियाज जलील? हो. असं वाटतं तुम्हाला निवडून निवडून येईल? 100%. कारण की तो हुशार आहे, तत्व आहे, त्याला ज्ञान आहे जेवढं. कसं ज्ञान? जेवढं ज्ञान आहे, ज्ञान आहे जेवढं. त्यांना त्याच्या बाबतीत पूर्ण आहे, त्यांना पूर्ण त्याच्या बाबतीत अभ्यास आहे, पूर्ण अभ्यास आहे त्यांना त्याच्या बाबतीत. आणि शिकलेला उमेदवार आहे तो. 15-20 वर्ष चंद्रकांत खैरे पण निवडून आलेले या ठिकाणी, तर त्यांचं काय होईल यावेळेस तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं चंद्रकांत खैरे येणार नाही, इम्तियाज जलील येईल. इम्तियाज जलील, कारण की तो अभ्यासू आहे. तुमचं नाव? माझं नाव सोनाजी पट्टे. भाई पाटेकर. कोणत्या ठिकाणी राहता तुम्ही? जयभवनगर. जयभवनगर. तिकडनं येता इकडं? हा तिकडून येतो ना. ऑटोने? हा. बरं, सध्या संभाजीनगर मध्ये आता निवडणुकीचं वातावरण चालले. हा. तुम्हाला काय वाटतं कोणी निवडून? कोणी काय सांगा आता आम्हाला, तर जो आम्हाला रोटी देईन त्याच्याशीच गरज आहे. जे आमची काही घेईन काय करू ना त्याच्याशीच गरज आहे आपल्याला. कोणी काही येत नाही निवडून सरी. केले का आतापर्यंत काही कामं? केले का आतापर्यंत लोकांनी? नाही आता करू राहिले काम. करू राहिले? हा. कोणत्या भागात केलं काम? पण याच भागात. काय काय केलं? काय रोड करू राहिले, म्हाताऱ्या माणसाला फुकट केलं सगळं, गाड्या मोटरीचं. हा हा. मग तुमची काय अपेक्षा आहे आता नंतर? काय अपेक्षा काय तुमची सरकारकडून? सरकारकडून अपेक्षा आता गरिबाला साथ पाहिजे फक्त, दुसरी काय अपेक्षा आहे? गरिबाला थोडं मंत्री बनणार आहे. भाजीपाल्याचे भाव कसे आहे आता सध्या? आता काही एवढे जास्ती महाग बी नाही, जास्ती स्वस्त बी नाही. मॅडम चालू आहे. तुमची कमाई कसं काय चालू सध्या आहे? 150. मग किती? हा किती कमाई होणार? कशाच भागत? लोकसभेचं वातावरण आहे तर तुम्हाला काय वाटतं कोण निवडले? आपलं BJP. BJP. आता BJP मध्ये महायुतीचं जे तिकीट आहे ते संदीपान भुमरे यांना दिलेलं आहे. हा का महायुती आहे सध्या? कोण येईन ते निवडून येईन की इम्तियाज जलील येईल? चंद्रकांत खैरे पण असे. चंद्रकांत खैरे कोणता पक्ष आहे त्याचा? शिवसेना. कोण येईल निवडून? चंद्रकांत. औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे येईल. चंद्रकांत खैरे? आधी तर BJP म्हणलं तुम्ही. BJP का म्हणलं? पण BJP सगळीकडे येईल.
आणि इथे फक्त शिवसेना आहे, इथं शिवसेना 100%. सवाल पूछो ना, क्या लग रहा है आपको अभी छत्रपति संभाजीनगर में पूरा इलेक्शन का माहौल है, तो कौन चुन के आएगा? वोटिंग के हिसाब से तो अभी जो करंट के जो खासदार साहब है उन्होंने भी अच्छा काम करे, और बाकी जो है खैरे साहब है उनके भी चांसेस है, ज़्यादातर इम्तियाज जलील साहब की चांसेस है। मार्केट में चर्चा किसकी चालू है? मार्केट में चर्चा तो अभी इम्तियाज जलील साहब की चालू है। आपको क्या लग रहा है? इम्तियाज जलील की चालू है ना अभी। क्यों लग रहा है आपको ऐसा कि इम्तियाज जलील आएंगे? अरे वो सब काम करते हैं ना, वैसे भाग दौड़ करते, उसकी मेहनत करते हो। क्या क्या काम किया अभी तक? हर चीज में काम में हाजिर हूँ, कभी कहीं भी आ जाते हूँ, यहाँ बुलाएंगे मंडी में आ जाएंगे। आप एक आधा काम बता सकते हैं? अभी इससे पहले झगड़ा हुआ था यहाँ पे, वो बीच में आ गए थे, वो सब सामान लेते, हमारी जरूरत भी नहीं, तावर तो आ जाती, मंडी का भी कोई तकलीफ है तो वो भी आ जाएंगे। बुमरे साहब यायला पाहिजे, आता है दोईला चान्स द्याला, आता बुमरे साहब यायला पाहिजे। बुमरे साहब हां, अशी तुमची इच्छा आहे? हां। सध्या मार्केटमध्ये काय कोणाची हवा आहे? सध्या कोणाची हवा असू द्या, पण बुमरे साहेब तिकडे काम करते तसं इकडे काम करील। आपको क्या लग रहा है? इम्तियाज जलील पता कैसे, इतनी गारंटी से कैसे बोल? इतनी गारंटी बोले, हर जगह वही काम करने वाले, हर जगह वही मरत शेर के लिए खड़े हुए। एक का काम आप बता सकते हैं? पूरे रोड का काम, गलियों का काम, कई हर तरफ भी खड़े रह रहा आदमी बंद, हर जगह वही खड़े रह रहा, बस नल के काम के लिए, वायरिंग के काम के लिए, हर जगह। सर आप क्या बोलेंगे? इम्तियाज जलील आएंगे, जलील साहब आएंगे, बस वही आ सकते हैं। सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पूर्ण लोकसभेची रणधुमाळी चालू आहे, तर तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? निवडून यायला कसं, सगळे नेते सारखेच आहे। हो काय, आता महाराष्ट्रामध्ये सगळं खिचडी सरकार झालेली आहे, त्याच्यामुळे कोण विरुद्ध आहे काय कळायला मार्ग नाही, सामान्य जनतांना पेळले जाते, याच्यात महागाई वाढत चालली आहे, महागाईचं काही द्यायचं ताळमेळ नाही, आणि सर्वसाधारण जनतेला रोजगार जे आहे तेच आहे, फार त्यांची नुकसान होती। तरी तुमची इच्छा काय, कोण निवडून यावा असं तुम्हाला काय वाटतं? आमची इच्छा असं आहे, जो चांगला कार्यकर्ता, आतापर्यंत कार्यकर्ता आलेला आहे, एक बरोबर नाही कार्यकर्ता सगळे, आता आमचं पाण्याची समस्या आहे, आता आमच्याकडे मी ज्या भागात राहतोय राजा स्वामी कॉलनीमध्ये, तिथं पाण्याची समस्या आहे, पण जो आम्हाला यायला या छत्रपती संभाजीनगरमध्ये यायला 15 वर्ष झाले, तिथे आपण पाण्याची समस्या झाली, फक्त आश्वासन देता आम्ही ह्या करू, निवडून आल्यानंतर कोणी कोणताच पक्ष करत नाही। शेती सांगा तुमची समस्या चालू करा, समस्या अशी का आम्हाला इथं जागा नाही टाकायला, इकडं पण बोला। भाजीपाल्याचे भाव काय चालू आहे सध्या? आता भाजीपाल्या डू आहे सध्या भाजीपाल्या डू आहे, आणि आम्हाला इथं जागा नाही टाकायला, शेतकऱ्याला भाजीपाला टाकायला जागा कमी पडते, तुम्हाला जागा कमी पडते, या मार्केट कमिटीवाल्यांना दडीला दडीवाल्याला एका बाजूला काढा, आम भाजीपालेवाल्याला बाजूला काढा, शेतकऱ्या जीवर जगू राहिले, शेतकऱ्याला तारा देऊ राहिले, हां या नाही एका बाजूला काढा दडीवाल्याला, आणि भाजीपालेवाल्याला बाजूला काढा, शेतकऱ्याला त्रास नको। लोकसभेवर कोण निवडून येईल वाटतं तुम्हाला? आता लोकसभेवर काँग्रेसचं सरकार येणार यावेळेस, काँग्रेस हा काँग्रेसचं येणार, कारण आता लोक भाजपला मतदान दिलं, आम्ही काय दिलं या भाजपनं, आम्हाला 7,000 रुपये सोयाबीन विकत होतो, 4,000 रुपये इकू राहिलं, विकू द्या ना 10,000 रुपये क्विंटल गहू, रोग आला का घ्यायला? हां आतापर्यंत तुमच्या मते कोणतेच काम नाही केले या ठिकाणी, काहीच केलं नाही या भाजप सरकारनं, तेल लावलं फक्त शेतकऱ्याला। क्या लग रहा है आपको? इम्तियाज जलील होणे आपले का? इम्तियाज जलील, इम्तियाज जलील अभी मार्केट में चर्चा किसकी चालू है? इम्तियाज जलील की चालू अभी। आपको लगता है वो चुन के आएंगे? पक्के में आएगा। क्या वजह चुन के आने की? आप लोगों को मालूम है, इससे कामा करा नहीं ने? क्या क्या किए कामा? बहुत कामा कर दिया, गरीब लोगों को क्या किया? गरीब लोगों को साथ दिया, हर चीज करा नहीं ने, कमी नहीं करा नहीं, गरीब लोगों को, गरीब लोगों को बहुत साथ दिया इन्हें। आप एक खरा काम बता सकते हैं जलील साहब का? इंजीनियर जलील ने बहुत कामा करके देवा है, अभी सिटी में दिया, गरीब लोगों को साथ देता। हाँ मराठी बोला सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पूर्ण निवडणुकीचं वातावरण चालू आहे, रणधुमाळी चालू आहे, तर तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल त्याच्यात? आम्हाला आता विकास पाहिजे, मेन म्हणजे विकास, म्हणजे केला आतापर्यंत विकास? आता तर 20 वर्षात तो विकास काही दिसला नाही, तुम्ही सांगा दिसला का? तुम्ही सांगा, आमच्यापेक्षा तुम्ही जास्त घुमता, तुमची काय अपेक्षा आहे? आमच्या आता फक्त इम्तियाज जलील येणार, इम्तियाज जलील इम्तियाज जलील त्यांनी केला विकास दिसून या लागला ना,
दिसून यायला लागलं, रोडे दिसायला लागले, रो लोकांचे कामं चालू आहे रोडाची, कामं केली केले ना दिसले ना. तुमचं नाव? एजाज इस्माईल भागवान. या ठिकाणी आपण नागरिकांशी संवाद साधलेला आहे, त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, त्यांना कसा खासदार हवा आहे, कसा निवडून आणायचा, या सर्व प्रतिक्रिया आपण घेतलेल्या आहे. तसंच व्यापारी वर्गाशी पण आपण संवाद साधलेला आहे. रवी शिकारे, MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर.